तहसील कार्यालयातील अनास्था उघडकीस आली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून इथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभारण्यात आली. नागरिकांच्या सोयीसाठी सर्व शासकीय कार्यालये एका छताखाली आणली, मात्र या इमारतीत सोयीपेक्षा नागरिकांची गैरसोय अधिक होती आहे. शिरूरच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पायऱ्या चढणारे हे आहेत निलेश खोडसकर. निलेश पुरवठा विभागात काम करतात. दिव्यांग निलेश यांना आपल्या कार्यालयात पोहोचण्यासाठी रोज अशी जीवघेणी कसरत करावी लागते. गेल्या 1.5 वर्षापासून निलेश हा त्रास सहन करतात. खरं तर नागरिकांच्या सोयीसाठी ही भव्य इमारत उभारण्यात आली. सर्व सरकारी कार्यालयं एका छताखाली आणण्यात आली, मात्र सोयीपेक्षा इथं येणाऱ्या नागरिकांची गैरसोयच अधिक होतीये. फेब्रुवारी मार्च 2016 पासून पुरवठा शाखा तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर स्थलांतरित करण्यात आलेली आहे. तेव्हापासून मी रोज खाली वर जाणे येणे करतो आहे. माननीय तहसीलदार साहेबांनी पण वारंवार पत्रव्यवहार केला असता तरी सुद्धा पण लिफ्टची व्यवस्था सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत झालेली नाही. इमारतीची उभारणी करण्यात आली तेव्हा इमारतीमध्ये लिफ्ट, अग्निशमन यंत्रणा यांचा समावेश होता, मात्र प्रत्यक्षात यातली कोणतीही यंत्रणा उभारण्यात आली नाही. या संदर्भात निलेश खोडसकर यांनी पाठपुरावा केला, मात्र यात त्यांना अपयश आलं. अखेर त्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. हेल्पलाईनच्या टीमनं मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाला भेट दिली. हा विषय केवळ निलेश यांच्यापर्यंत मर्यादित नव्हता. रोज अनेक वयोवृद्ध दिव्यांग इथं विविध कामांसाठी येतात. त्यांनाही अशी जीवघेणी कसरत करावी लागते. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या इमारतीत अजूनही शौचालय, पाणी, उपाहारगृह, लिफ्ट, अग्निशमन यंत्रणा अशा सगळ्याच यंत्रणांची बोंब आहे. याबाबत आरटीआय कार्यकर्ते संजय पासंगे यांनी माहिती घेतली तेव्हा धक्कादायक माहिती त्यांना मिळाली. तो जयंतीच्या सोयीसाठी शासनाने जवळपास 16 कार्यालये एका प्रशासकीय इमारत मध्ये आणण्यासाठी ही इमारत बांधलेली आहे. आजही त्या इमारतीत लिफ्ट सारखी सुविधा नाही, कॅन्टीन सुरू नाहीये, नागरिकांना पिण्याचं पाणी नाहीये, शौचालयासाठी पूर्ण पाणी नाहीये. या सर्व प्रकाराबाबत झी हेल्पलाईनच्या टीमनं तहसीलदारांना गाठलं. इमारतीमधील अनेक कामं अपूर्ण असल्याचं त्यांनीही मान्य केलं, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आपण अनेकदा पाठपुरावा करूनही ही कामं पूर्ण झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शिवाय या संदर्भात पाठपुरावा सुरूच ठेवून लवकरात लवकर ही कामं मार्गी लावू असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. प्रशासकीय इमारतीमध्ये लिफ्ट इमारतीच्या आराखड्यामध्येच मंजूर करण्यात आलेली आहे. तथापि काही प्रशासकीय अडचणींमुळे आत्तापर्यंत लिफ्ट सुरू झालेली नव्हती, पण आता लवकरात लवकर आम्ही स्वतः वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करून ही लिफ्ट संबंधित विभागाशी संपर्क साधून आणि समन्वयाने लिफ्ट सुरू करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. दिव्यांग कर्मचारी आणि नागरिकांची ही जीवघेणी कसरत गेल्या 2 वर्षापासून सुरू आहे, मात्र बांधकाम विभागाला त्याचं काही सोयर सुचत नाही. मात्र या संदर्भात झी हेल्पलाईन स्वस्त बसणार नाही. जोपर्यंत या इमारतीत लिफ्टसह सर्व सुविधा करण्यात येणार नाहीत तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील. साईदीप ढोबळे, झी मीडिया, शिरूर, पुणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.